नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी. श्रमिक मुक्ती दलानं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. लोकशाही स्वातंत्र्य, अन्यायाविरुद्ध लढण्याचे हक्क, न्याय मिळवून देण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्यांचा संपूर्ण पराभव करण्यासाठी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचं श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांनी सांगितलं. की या देशामध्ये जे आता भाजप शिवसेनेचं खरं म्हणजे भाजपचं सरकार आहे, शिवसेना फक्त महाराष्ट्रात आहे, जे आहे त्यांनी एका बाजूला घटना ही बदलून संपूर्ण टाकणार आणि मनूच्या आधारावरची, मनुस्मृतीच्या आधारावरची घटना आणणार असं जाहीरपणे त्यांच्या मंत्र्यांनी, त्यांच्या अनेक लोकांनी, खासदारांनी अनेक वेळाला ऑफिशियली सांगितलेलं आहे. आणि त्यांचे खासदार साक्षी महाराज तर बोलतातच की आम्ही इथून पुढे निवडणुका होणार नाहीत, ही शेवटची निवडणूक. त्यामुळं इथे आम्हाला हुकुमशाही दोन प्रकारची वाटते. एक हुकुमशाही जातीच्या उतरंडीवर आधारलेली हुकुमशाही पुन्हा आणण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी हुकुमशाही ही जी एक व्यक्ती एक मत आणि सर्व व्यक्ती घटनेसमोर समान याच्यामध्ये जे लोकशाही हक्क दिले जातात ही लोकशाही ही मारणं, या दोन्ही मारून हुकुमशाही आणणं, या दोन तऱ्हेच्या हुकुमशाह्या आणण्याचा त्यांचा घाट आहे. आणि हे जर मोडलं नाही तर आमचं जे पर्यायी समाजाचं स्वप्न आहे, आम्ही काय ह्या व्यवस्थेमध्ये काही चांगलं होईल जनतेचं असं मानणारे नाही. भांडवलशाही, जातीव्यवस्था आणि स्त्रियांची पिळवणूक संपून या ठिकाणी कष्टकरी जनतेच्या स्वावलंबी पद्धतीनं विकास होईल आणि पर्यावरण संतुलित पद्धतीने विकास होईल समृद्धपणे असा नवा समाज आणण्याच्या चळवळीतली आम्ही माणसं आहोत. त्यामुळं त्याच्या आड हे येणार आहे म्हणून आम्ही पहिल्यांदा तो मुद्दा घेतलेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्यातला सगळ्या विकासाच्या मधला मुद्दा जो आहे तो पाण्याचा आहे. आज आत्महत्या शेतकऱ्यांच्या आहेत किंवा दुष्काळामध्ये छावण्या काढा, रोजगार हमी करा वगैरे वगैरे आणि स्थलांतर, हमाली करायला मुंबई पुण्याला इकडे तिकडे जाणं. आमचं म्हणणं की आम्ही आमच्या चळवळीतून गेल्या सरकारला आणि ह्या सरकारला लढून जे काही मॉडेल मान्य करायला लावलेलं आहे, आटपाडी तासगाव पॅटर्न, या मॉडेलमध्ये 5 एकराचं बारमाही बाग आहेत प्रत्येक कुटुंबाला मिळू शकतं असं सिद्ध झालेलं आहे. आमचं म्हणणं असं की हा आटपाडी पॅटर्न जो आहे आणि ते पाणी बंद पाईपनं शेतापर्यंत पोहोचवण्याचा ते सगळ्या महाराष्ट्रावर जर लावलं, ही एक अशी व्यवस्था आहे की ती संपल्याशिवाय जनतेतली विभागणी पण थांबणार नाही आणि जातीच्या आधारावरचे अत्याचार पण थांबणार नाहीत आणि शोषणही थांबणार नाही. ते खास वेगळं आहे आणि स्त्रियांचं शोषण पण त्यामुळं थांबणार नाही. म्हणून ती व्यवस्था संपवण्याच्या दृष्टीनं जी आम्ही चळवळ उभारण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्या चळवळीत त्यांनी सामील झालं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे की धर्माच्या आधारावरचे अत्याचार, धर्माच्या आधारावरचे शोषण, धर्माच्या आधारावरची संघर्ष निर्माण करणे या बाबतीमध्ये विरोध त्यांनी केला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं शिवाजी महाराजांचं जे धोरण आहे होतं की सर्व धर्माची माणसं ही रयत आहेत, सर्व धर्माची माणसं ही या ठिकाणी एका अर्थानं समान आहेत आणि त्यांना भेदभाव माणसंच आहेत ती, अशा धोरणाच्या आधारावर आपण काम केलं पाहिजे असे एवढे मुद्दे घेऊन आता शेवटीचं जे आमचं त्यांचं मिळून जे एकमत झालेलं आहे ते त्यावर झालेलं आहे. त्यामुळं आम्ही आता आज मेळावा घेतला. भाजप शिवसेनेचा उमेदवार आम्हाला न्याय देण्यासाठी सक्षम नाहीत, न्याय देण्यासाठी सक्षम उमेदवार उदयनराजे भोसले हे असल्यानं आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे असंही पाटणकर यांनी सांगितलं. वायझेड इंडिया टीव्ही कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.